पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी जेलभरो आंदोलन केले. दरम्यान प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात व त्याच अनुषंगाने अहमदनगर मध्ये देखील हे आंदोलन करण्यात आले. देत नाही आणि त्यामुळे आपल्याला बापूंच्या मार्गदर्शनाखाली लढावं लागणार. पोलिसांनी या ठिकाणी रस्ता बंद केलेला आहे. खरं तर ही घटनेनं आम्हाला दिलेल्या मूलभूत अधिकाराची कोंडी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलेली आहे. या आंदोलनामध्ये नगर जिल्ह्यातील प्रहार सैनिक, शेतकरी वर्ग, अपंग महिला, पुरुष आदी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या आंदोलनाची सुरुवात अहमदनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मात्र हे आंदोलन प्रहार सैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 500 मीटर अंतरावरच अडवण्यात आले असून त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ दिले नाही. यामुळे तिथे जिल्हाधिकाऱ्याचा शासनाचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे आदी प्रमुख मागण्या या जेल भरो आंदोलनात केल्या होत्या. शेवटी जिल्हाधिकाऱ्याचा निषेध करत प्रहार सैनिकांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक यांना देत पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन आयोजित केलेलं आहे. या जेल भरो आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचबरोबर दुष्काळी भागामध्ये पीक विमा हा सरसकट मिळाला पाहिजे, त्याचबरोबर 5-6 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दुधासाठी 5 रुपयाचं पर लिटर मागं जे अनुदान होतं गेली 4 महिन्यापासून ते शेतकऱ्यांना मिळत नाही ते मिळालं पाहिजे. त्यानंतर विधवा निराधार परित्यक्ता ज्या महिला आहेत त्यांना दर महिना 2000 रुपये मानधन मिळालं पाहिजे. त्याचबरोबर लोककलावंताचा जो कोटा आहे जो जिल्ह्याचा तो 60 कलावंताचा तो वाढून तो जिल्ह्याला 1000 लोककलावंताचा केला पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिस बरोबर गेलो. प्रतिनिधी अभित शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.